नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चवदार मुळ्याचा ठेचा। हा चवदार मुळ्याचा ठेचा कसा केला आहे ते आपण पुढे पाहूया। त्यासाठी आपण प्रथम मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या भाजण्यासाठी मी तेल टाकत आहे प्रथम। आता ह्या मिरच्या सोडून घेऊया ह्या तेलामध्ये आपण। ही मिरची मी कट करून घेतलेली आहे का तर अंगावरती उडू नये म्हणून। आपण जर ही मिरची जर कट करून नाही घेतली तर अंगावरती उडते, डोळ्यावरती, हातावरती। त्याच्यासाठी मी ही मिरचीचे तुकडे करून भाजून घेतलेली आहे आणि कट केल्यामुळे ही मिरची भाजल्याही लवकर जाते, ही टिप्स आहे। आता मिरच्या भाजते वेळेसच त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे। हा ठेसा मी मुद्दामून लोखंडी कढईमध्ये करत आहे। तुमच्याकडे जर तवा असेल तर त्याच्यामध्येही केलं तर ठेस्याला छान चव येते। ह्या मिरच्या मी अशा भाजून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत। जिरे सर्वात शेवटी टाकायचे, अगोदर टाकले तर करपल्या जातात जिरे। मिरची, लसूण, पाकळ्या आणि जिरे आपले छान असे भाजून झालेले आहेत। आता मी हे वाटून घेणार आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता ते असेल तर त्याच्यात पण हा ठेचा वाटून घेतला तरी खूप छान चव येते। मी आता हे ठेचा मिक्सर वाटून घेणार आहे। माझ्याकडे दगडी खलबत्ता नसल्यामुळे मी मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे। साधारण मी एक चमचा मीठ टाकून घेत आहे ह्या ठेश्यामध्ये, थोडीशी कोथिंबीर। ह्या ठेश्यामध्ये आता मी शेंगदाणे ॲड करणार आहे। हे मी जाडसर असा ठेचा वाटून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मुळा ॲड करून एक गिरकी मिक्सरला द्यायची आहे। हे मुळा असा खिसून घ्यायचा आहे आपल्याला ठेश्यामध्ये टाकण्यासाठी। हा खिसून झालेला आहे मुळा। आता हा खिसलेला मुळा मी या वाटणामध्ये मिक्स करून मिक्सरला एक गिरकी देणार आहे। मिरच्या भाजून घेतलेल्याच कढईमध्ये मी आता ह्या ठेश्याला फोडणी देणार आहे का तर ह्या ठेश्याची टेस्ट ठेश्याला छान येते आणि मुळ्याचा उग्रपणा कमी होतो। त्याच्यामुळे आपल्याला हा तेलात परतून घ्यायचा आहे ठेचा। ह्या ठेश्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत। शक्यतो हा ठेचा करतेवेळी शेंगदाण्याचं तेल आणि लोखंडी कढईच वापरायची, त्याच्यामुळं चवदार ठेचा तयार होतो। हा मुळ्याचा ठेचा मी बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केलेला आहे। हा मुळ्याचा चवदार ठेचा घरी नक्की करून पहा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। तसेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद। लवकरच भेटू नवनवीन रेसिपीसह।